नमस्कार, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मकर संक्रांत स्पेशल आपण तिळगुळाचे लाडू करणार आहोत। आता आम्ही अर्धा किलो हे तिळगुळ घेतले, हे बघा या डब्यामध्ये पूर्ण अर्धा किलो बसले। आता ते भाजून घेऊया, मंद आचेवर भाजून घ्यायचे पूर्ण। हे गावठी तीळ आपण घेतलेले आहे, साधारणपणे गावठी तिळाचाच वापर करायचा, ते बाजारामध्ये सहज मिळतात, थोडे काळसर असतात। हे बघा मंद गॅसवर भाजते, तडतड आवाज होतोय त्यांचा। हे भाजले ना एका ताटामध्ये काढून घ्यायचे। हे बघा थोडा काळसर झाले, आता आपण काढून घेऊया ताटामध्ये। हे काढून घेतले आता आपण। आता हे 200 ग्रॅम शेंगदाणे घेऊया, हे पण भाजून घेऊ। अर्धा किलोला 200 ग्रॅम। हे बघू शकता आता आपले शेंगदाणे पण भाजले असे, आता आपण ते काढून घेऊ आणि थंड होऊन देऊ, त्याच्यात साल काढून घेऊया। मग याच कढईमध्ये आपण पाक करून घेऊया। हे बघा त्यासाठी गूळ घेतला, 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। अर्धा किलो तिळाला 400 ग्रॅम, थोडा कमी गूळ घ्यायचा। हा चिक्कीचा गुळ आहे, आपण इथे टाकून घेऊया। याच्यामध्ये ना आपण थोडस गाऊ तूप टाकून घेऊया, नाही टाकलं तरी चालतं, पण मग दिसायला ते छान दिसतं म्हणून ते तूप टाकून घेऊया। करताना ना जाड कढई, जाड गुडाची कढई वापरायची, त्यामुळे ते लागत नाही। आपण थोडस अर्धा कप पाणी टाकून घेऊया, एकदम कमी गॅसवरती बघू शकता। यात अर्धा कप आपण पाणी टाकलं आणि एकदम कमी गॅसवरती आपण हे गुळाचा पाक करून घेऊया। तोपर्यंत इकडे आपण शेंगदाणे आहेत ना, त्याचे साल काढून घेऊ आणि दाखवते पुढे। शेंगदाण्याचे साल काढता काढता याला हलवायचं, पण याच्याकडे पण थोडं लक्ष द्यायचं। हे बघा इकडे आपण शेंगदाण्याचे साल पण काढतोय, असं हलवायचं म्हणजे ते लागत नाही। त्यामुळेच मी सांगितलं होतं जाडबुडाची कढई घ्यायची। मी यांचे साल काढून घेतले, आता हे ग्लासच्या साह्याने असं ठेचून घेऊया। दोन तीन पार्ट झाले पाहिजे, जास्त नाही झाले पाहिजे। ग्लास किंवा बत्त्याच्या साह्याने पण करू शकता, फक्त मिक्सर मध्ये करायचे नाही, कारण ते मिक्सर मध्ये जास्त बारीक होतात। असं होतोय, त्याला इकडे पण लक्ष द्यायचं, थोडं हलवायचं। हे पहा कसं कशी गोळी तयार झाली याची, पूर्ण अशी एक तार तुटली पाहिजे अशी या पद्धतीने। अशी गोळी तयार झाली का, आपला पाक पूर्ण तयार झाला। आता त्यामध्ये आपण आपले शेंगदाणे टाकून घेऊया। पूर्ण शेंगदाणे टाकले, गॅस बंद केला, हलवून घेते। आणि आता आपले तीळ टाकूया थोडे थोडे। बघू शकता हे बघा, बघू शकता आता आपलं बॅटर कसं झालंय। जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, आपल्या बरोबर तेवढा पाक लागला तो आपलं पूर्ण तीळ अर्धा किलोचे लाडू करण्यासाठी।
आता आपण हे गॅस बंद करायचा, ही कढई गॅसवरच ठेवायची आणि हाताला तेल लावून लाडू करूयात। हे बघा, दोन्ही हाताने पूर्ण गोल गोल आपण लाडू तयार केलं, करून घेऊयात। बघू शकता आपले किती सुंदर लाडू झालेत। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। थँक्यू।